नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 158 ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य, आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचं आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तक आहेत आमच्यासाठी. तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिव्हर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिव्हर्सचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. ओ
आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येणार असेल त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण समर्थ रामदासांचे काही मनाचे श्लोक म्हणूया. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूळारंभारंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमुपंतानंत या राघवाचा मना सज्जना भक्ती पंथेची जावे हरी श्री हरी पा विजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मणी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडू नये दो जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर
कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे, असे सुंदर आयुष्य जगण्यात दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट, हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे अध्यात्म, आपल्या तारुण्यातली काठी आहे. येस, अध्यात्म हा आपला वृद्धापकाळातला सोबती नाही, कधीच नाही. म्हणून मी हा आजचा विषय घेतला चिंतनासाठी, की आपल्यातले 99% लोक हे अध्यात्म, पूजापाठ जे काही आहे हे आम्ही रिटायर्ड झाल्यावर करू, वय वर्ष 50 ओलांडल्यानंतर किंवा 60 झाल्यावर आम्ही ते करू, कारण का आम्हाला आत्ता वेळ मिळत नाही असं कारण पुढे करतात. पण खरं पाहिलं तर अध्यात्म हा जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला सुरू करता येईल तेवढ्या लवकर करायला हवा. म्हणजेच काय तर तारुण्यातच त्याला सुरुवात करायला हवी. तुम्ही लहान असताना म्हणजे वय वर्ष 6 नंतर हा अध्यात्माचा अभ्यास सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला करता आला नसेल तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला तो आता करण्यासाठी उद्युक्त करा, आणि त्यासाठी तुम्ही पहिले आता सुरुवात करा. आणि जर तुम्ही आता तारुण्यात असाल तर चालू करा. अध्यात्म म्हणजेच काय तर आध्यात्मिक वाचन, संत साहित्याचं वाचन. आपल्याकडे एवढं विपुल संत साहित्य आहे की तुम्ही कुठलाही एका संताचं जर ते साहित्य वाचायला सुरुवात केली तरी तुम्हाला खूप उपयोग होईल. आणि मी अध्यात्माला आपली तारुण्यातली काठी का म्हणतो, कारण तेच आपल्याला पुढे मार्गदर्शक ठरतं. आयुष्य कसं जगायचं हे अध्यात्म सांगतं. प्रत्येक गोष्टीला कसं सामोरं जायचं, कसं फेस करायचं हे अध्यात्म सांगतं. म्हणून अध्यात्मात जे काही आहे ते आपल्याला शिकायचं आहे, आणि आपलं आयुष्य सहजपणे आनंदी ठेवता येईल हे पाहायचं. आणि म्हणूनच अध्यात्माची कास आपल्याला जी धरायची ती आपल्या तारुण्यामध्येच धरायची आहे. म्हणून याच्यावर चिंतन करा, आणि अध्यात्माची वाचनाची सवय ही आपल्या तारुण्यातच लावा. वृद्धापकाळी म्हणजे म्हातारपणाची वाट पाहू नका. तुम्ही जर आता आध्यात्मिक वाचन कराल तर तुमचा वृद्धापकाळ, तुमचं म्हातारपण हे छान आनंदी जाईल. तर नक्की याच्यावर चिंतन करा, आणि अध्यात्माची गोडी स्वतःला लावूनच घ्या, आणि आपल्या पुढच्या पिढीलाही ती आत्तापासून त्यांच्या तारुण्य काळातच लावण्याची थोडीशी तसदी घ्या. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.